कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्ते. माझ्या सर्वप्रथम कॉटन गुरुचे अनेक आभार की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला. माझे विचार मी माझ्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना पोचू शकते, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि खास करून मनीष सरांचे खूप खूप आभार. तर माझा टॉपिक थोडासा वेगळा आहे आणि माझं क्षेत्र पण थोडस वेगळं आहे. तर मी प्राध्यापक असल्याने, अर्थशास्त्राची प्राध्यापक असल्याने मी शेती ह्या विषयाकडे का आले ह्याच मला एक थोडक्यात सांगावं असं वाटतं. मुळात म्हणजे मी एका शेतकरी कुटुंबातून आलेली आहे, त्याच्यामुळे शेतीबद्दल खूपच स्वाभाविक प्रेम आहे. आणि अर्थशास्त्राचा जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आणि खास करून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये भारतामध्ये कॉटनवर जी सबसिडी देण्यात आलेली आहे तो खूप मोठा वादग्रस्त मुद्दा झालेला आहे. आणि तो इतक्या मला ऍड करावं असं वाटेल मॅम की शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे जिथे अर्थव्यवस्था येते तिथे शेती येणारच. करेक्ट करेक्ट. थँक्यू, थँक्स अ लॉट करेक्ट केल्याबद्दल. तर मी माझ्या अभ्यासक्रमाची कशी सुरुवात झाली ते मी तुला थोडक्यात सांगते, म्हणजे तुम्हा सर्वांना सांगते की आंतरराष्ट्रीय बाजारात आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये भारतामध्ये जी कापसावर जी सबसिडी दिली जाते त्या विषयावर बराच वादंग निर्माण झालेला आहे. आणि मोठमोठे देश जसं अमेरिका, EU, ऑस्ट्रेलिया ह्या सगळ्या देशांचा भारतावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे. तर एका बाजूला बाहेरच्या देशांचं असं मत आहे की भारत सरकार खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी देतं, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण खरी परिस्थिती बघितली तर सगळ्यात जास्त जे आत्महत्येचं प्रमाण आहे ते आपल्या कापूस शेतकऱ्यांमध्ये जास्त आहे. तर ह्या दोघांमध्ये जो फरक आहे तो मी म्हटलं असं का होतंय की बाहेरच्या म्हणजे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या देशावर आरोप केले जात आहेत आणि आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे की शेतकरी आत्महत्या करतोय, मग यातलं खरं काय आहे. आणि म्हणून मी हा रिसर्चला सुरुवात केली. तर त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की तीन प्रकारच्या सबसिडीज वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने नोटिफाय केलेल्या आहेत. पहिल्या प्रकारची सबसिडी म्हणजे ग्रीन बॉक्स सबसिडी, दुसऱ्या प्रकारची सबसिडी म्हणजे ब्ल्यू बॉक्स सबसिडी, आणि तिसऱ्या प्रकारची सबसिडी म्हणजे अँबर बॉक्स सबसिडी. तर हे जे कलर्स आहेत ग्रीन बॉक्स, ब्ल्यू बॉक्स आणि अँबर बॉक्स, म्हणजे हे तुमच्या एखाद्या ट्राफिक सिग्नल सारखे आहे. म्हणजे ग्रीन बॉक्सचा अर्थ की तुम्हाला हिरवा सिग्नल मिळालाय आणि तुम्ही कितीही प्रमाणात ती सबसिडी किंवा ते आर्थिक सहाय्य तुमच्या शेतकऱ्यांना देऊ शकता. तर कुठल्या प्रकारचं आर्थिक सहाय्य ग्रीन बॉक्स मध्ये येतं, तर उदाहरणार्थ रिसर्च अँड डेव्हलपमेंट, शेती विषयामधलं जे संशोधन चालू आहे किंवा संशोधनासाठी जी आर्थिक मदत आहे ती पुरवणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये तुमचे रोड्स येतात किंवा टेलिकम्युनिकेशन येतं, इलेक्ट्रिसिटीचा प्रोग्राम येऊ शकतो, इवन तुमचं आताच्या परिस्थितीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल मार्केटिंग सारखे पर्याय येऊ शकतात. तर थोडक्यात म्हणजे तुम्ही अधिकाधिक इन्फॉर्मेशन, अधिक संशोधन आणि ह्याच्यावर जर तुम्ही आर्थिक सहाय्य देत असाल तर ते ग्रीन बॉक्स सबसिडीमध्ये येतं आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. ग्रीन बॉक्स सबसिडी मध्ये अजून एक प्रकार येतो, उदाहरणार्थ अमेरिका आणि इतर प्रगत देश मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचं सहाय्य त्यांच्या शेतकऱ्यांना देतात. त्यापैकी एक म्हणजे काउंटर सायक्लिकल पेमेंट. काउंटर सायक्लिकल म्हणजे जे आपलं हे बिझनेस सायकल आहे, जसे कधी अप्स अँड डाऊन्स होतात, कधीतरी मार्केटची प्राइस तुमच्या कॉस्ट पेक्षा खूप वर असते किंवा कधी खूप कमी असते, तर बाजारभावामध्ये जे उतार चढाव येतात आणि त्यातला जो फरक आहे तर तो जो फरक शेतकऱ्यांच्या खर्चापेक्षा खूप म्हणजे सॉरी बाजारभाव आहे तो शेतकऱ्यांच्या खर्चापेक्षा खूप कमी असेल तर मग शेतकरी त्याचं पुढचं प्रोडक्शन कसं घेणार किंवा पुढची शेतीची मशागत कशी करणार, मग तशा प्रकारचे जे आर्थिक सहाय्य आहे ते गव्हर्नमेंट देतं. तर अशा प्रकारचं आर्थिक सहाय्य म्हणजे त्याला काउंटर सायक्लिकल पेमेंट म्हणतात, तर ते सुद्धा ग्रीन बॉक्स सबसिडीमध्ये येतं. दुसऱ्या प्रकारची सबसिडी आहे त्याचं नाव आहे ब्ल्यू बॉक्स सबसिडी,
आणि ब्ल्यू बुक सबसिडी मध्ये कसं आहे की गव्हर्नमेंट तुम्हाला सांगते की तुम्ही ह्या पर्टिक्युलर क्रॉपचं प्रोडक्शन घेऊ नका किंवा ह्या पर्टिक्युलर धान्य ह्या वर्षी तुम्ही लागवड करू नका, आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला एक कॉम्पन्सेशन म्हणजे एक आर्थिक मोबदला म्हणून देतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे भारतातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर तेलंगणा सरकारने प्रति एकरी 8,000 रुपये एवढं एक मोबदला म्हणा किंवा एक प्रकारचं आर्थिक सहाय्य म्हणून शेतकऱ्यांना दिलंय. तर तेलंगणा सरकारने काय केलंय की कॉटन शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य जिथे कापूस मोठ्या प्रमाणात घेतला जातो ते म्हणजे तेलंगणा. तेव्हा सरकारने सांगितलं की तुमची कॉस्ट खूप जास्त आहे आणि त्या मानाने नफा मिळत नाहीये किंवा खर्च वसूल होत नाहीये, तर म्हणून तुम्हाला आम्ही 8,000 रुपये पर एकरी देतो. 4,000 रुपये तुम्हाला रब्बी हंगामात मिळतील आणि 4,000 रुपये तुम्हाला खरीप हंगामामध्ये मिळतील. तर अशा प्रकारची जी सबसिडी असते त्याला ब्ल्यू बॉक्स सबसिडी म्हणतात. म्हणजे शेतकरी ती लागवड करू शकत नाही पण त्याचं तेवढ्या प्रमाणात नुकसान होऊ नये किंवा त्यांनी तो पर्टिक्युलर क्रॉप घेऊ नये म्हणून सरकार ती सबसिडी देत. आणि तिसऱ्या प्रकारची सबसिडी आहे जो वादाचा खूप मोठा मुद्दा आहे आणि त्याचं नाव आहे एम्बर बॉक्स सबसिडी. तर एम्बर बॉक्स सबसिडीचा अर्थ काय की फायनल प्राइस वर दिली गेलेली सबसिडी. आणि बाहेरच्या देशांचं स्पष्ट मत आहे की भारत सरकारने जी धोरणं आतापर्यंत अवलंबलेली आहेत उदाहरणार्थ मिनिमम सपोर्ट म्हणजे हमी भावाची योजना म्हणा किंवा बेसिकली हमी भाव आणि जी सबसिडी आपण फायनल प्रोडक्ट वर देतो तर ह्या सगळ्या ज्या सबसिडी आहेत त्या एम्बर बॉक्स म्हणजे ज्याच्यामुळे फायनल प्राइस वर परिणाम होतो आणि जी आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत आहे ती जाणून बुजून खाली आणली जाते आणि म्हणून त्यांचं नुकसान होतं. तर अशा प्रकारचे आरोप त्या देशाने आपल्या देशावर ठेवलेले आहेत. अर्थात थोड्याफार प्रमाणात ते आरोप बरोबरही आहेत पण मिनिमम सपोर्ट प्राइस मागचं जे तत्व आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस केवळ शेतकऱ्यांना एक सपोर्ट नाही तर आपल्याकडे जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी चालवली जाते ज्याच्यामध्ये 80 कोटी जनता जोडलेली आहे आणि ज्यांना रेशनिंगच्या माध्यमातून म्हणा किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन ज्याला सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणतात त्याच्या माध्यमातून त्यांना धान्य पुरवठा केला जातो, तर 80 कोटी लोकांना जर आपल्याला सबसिडाइज रेटमध्ये जर धान्य पुरवायचं असेल तर त्याचं कलेक्शन पण व्हायला पाहिजे आणि ते कलेक्शन जर व्हायला पाहिजे तर अर्थात गव्हर्नमेंटलाच मिनिमम सपोर्ट प्राइसच्या रेटने शेतकऱ्यांकडून घेणं क्रमप्राप्त आहे. तर असे बरेच ह्या गोष्टीचे अँगल्स आहेत म्हणजे आपण केवळ एका अँगल मधून नाही बघू शकत. म्हणजे जर आंतरराष्ट्रीय बाजारात मिनिमम सपोर्ट प्राइसवर खूप मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालेले आहेत आणि ते आक्षेप घेतले गेलेले आहेत पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर भारताची लोकसंख्या आणि दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचं प्रमाण आणि त्यांना आपल्याला अन्न पुरवणं इतकं गरजेचं आहे की आपल्याला नाईलाजाने का होईना पण मिनिमम सपोर्ट प्राइसचं आपल्याला समर्थन करावंच लागतं. आता कोरोनाच्या काळात कोरोनामुळे जो प्रश्न निर्माण झाला देशासमोर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 3 महिन्यापासून लॉकडाऊन चालू आहे आणि भारत सरकारने ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत त्यांना 3 महिन्याचं अन्नधान्य इवन इंधन हे पूर्णत फ्री मध्ये दिलेलं आहे ते पण डबल. तर एवढं सगळं पुरवठा जर जेव्हा सरकार करतं 80 कोटी लोकांसाठी करतं याचा अर्थ आपल्या भारताची तशी यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा अशी आहे की आपण मिनिमम सपोर्ट प्राइसशी निगडीत आहोत. आता मी परत एकदा माझ्या मुद्द्यावर येते तर भारताचे स्वतःचे प्रश्न स्वतः लोकसंख्येचं प्रमाण दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचं प्रमाण ह्या सगळ्याचा विचार करता कुठेतरी मिनिमम सपोर्ट प्राइस समर्थन करावं लागतं. पण दुसऱ्या बाजूला जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कॉम्पिटिटिव्हनेसचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्या देशांकडून आपल्या देशावर आक्षेप घेतला जातो. तर मी जो रिसर्च केलेला आहे की माझ्या मनात विचार आला की जर एवढ्या प्रमाणात आक्षेप होत आहेत आणि मी जेव्हा स्वतः प्रायमरी रिसर्च केला मी 3 राज्यांना स्वतः जाऊन भेटी दिल्या आणि स्पेशली कॉटन फार्मर्सना महाराष्ट्रामध्ये यवतमाळ अमरावती जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर तेलंगणा आणि गुजरातमध्ये. तेव्हा एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने जाणवली शेतकऱ्यांकडून आणि ते म्हणाले की आम्हाला कुठल्याही प्रकारची सबसिडी किंवा तशा प्रकारचं आर्थिक सहाय्य
सरकारकडून नकोय, आम्ही काही भिकारी नाही आहो, आम्हाला काय पाहिजे, आम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, आम्हाला ट्रेनिंग पाहिजे, आम्हाला शिक्षण पाहिजे, आणि ते आम्हाला मिळत नाहीये. आणि आम्ही अगदी लाचार झालोय, कारण आम्हाला असं कुठूनही सपोर्ट मिळत नाहीये. आणि म्हणून आधीच्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी अनिल सरांनी आणि श्रद्धा मॅडमने सांगितलं की कॉमोडिटी फ्युचर्स मार्केट आणि स्पेशली ऍग्रिकल्चर कॉमोडिटी मार्केट मध्ये तुम्ही या, आम्ही तुम्हाला तुमचा हमी भाव मिळवून देऊ की तुमच्या मालाची किंमत मिळवून देऊ. तर ही गोष्ट मला अतिशय आवडली. पण त्यावर मला असं बोलावं असं वाटतं की असे किती शेतकरी आहेत की ज्यांना ही एकूण सिस्टीम कळते किंवा त्या सिस्टीम मध्ये त्यांना जाणं सोयीस्कर वाटतं, तर अर्थातच ते प्रमाण खूप कमी आहे, त्या शेतकऱ्यांना माहिती नाहीये. तर मला तर एक माझी जे मी रिसर्च केला ती स्लाइड शेअर करायची. मी करू शकते का स्लाइड शेअर? येस येस येस. तर मी आता हल्लीच गेल्या 2 महिन्यापासून मी कॉटन फार्मर साठी हा रिसर्च करते आणि साधारणतः 463 लोकांनी त्याला. हाँ, बहुत सारे किसानों के क्वेश्चंस आए हैं मुझे पर्सनल व्हाट्सएप पे. आप ये स्लाइड के बारे में थोड़ा बता दीजिए, पर बेसिकली टेक्नोलॉजी किस तरह सबसे बड़ा गेम चेंजर हो सकती है ना, इस बात को वो जानना चाहते हैं. यस यस, तो मैं आपको जो मेन मेन स्लाइड है वही दिखाती हूँ. अच्छा ठीक है, तो मैंने ये पहले क्वेश्चनर बनाया और मैं जानना चाहती थी कि अगर हम टेक्नोलॉजी बेसिकली GIS टेक्नोलॉजी जो रिमोट सेंसिंग पे चलती है, तो रिमोट सेंसिंग से कौन सी टेक्नोलॉजी जुड़ी है? तो उसमें आप टेम्परेचर पता चल सकता है, या फिर आपको बारिश के बारे में जानकारी मिल सकती है. और अगर महाराष्ट्र और स्पेशली कॉटन फार्मर्स के बारे में हम सोचे तो पेस्ट अटैक की काफी बड़ी समस्या है. और पेस्ट अटैक कहाँ होने वाला है और मेरे खेत के किसी किस कोने पे होने वाला है, वो इंफॉर्मेशन उनको नहीं मिल रही है. तो हमारे जो किसान है वो इसलिए परेशान है कि उनको जो इंफॉर्मेशन मिलनी चाहिए स्पेशली उनके खेत से रिलेटेड, वो इंफॉर्मेशन नहीं मिल रही है. तो इसके लिए मैंने एक सर्वे कंडक्ट किया और मुझे ये पता चला कि इस सर्वे में, मैं एक दो स्लाइड्स दिखाऊंगी जो मुझे इम्पोर्टेंट लग रही है. तो पहला मैंने क्वेश्चन पूछा कि आपके पास स्मार्टफोन है क्या, क्योंकि आज का जमाना ऐसे है कि आप जो भी इंफॉर्मेशन मिल रही है वो आपको स्मार्टफोन पे मिल रही है. तो अगर आपको आपके पास स्मार्टफोन नहीं है, इसका मतलब आप डिजिटल वर्ल्ड से जुड़े नहीं हो. तो इसमें आप देख सकते हैं कि 27.2 मतलब 27% लोगों ने कहा कि उनके पास स्मार्टफोन नहीं है. मतलब 30% लोग जो अभी भी सादा फोन यूज करें या उनके पास बिल्कुल ही कम्युनिकेशन का कोई माध्यम नहीं है. तो इसका मतलब कि 30% लोग या उनसे भी ज्यादा लोगों तक हम पहुंच नहीं पाएंगे अगर उनके पास अगर इस प्रकार के कम्युनिकेशन का कोई माध्यम ना हो. दूसरा क्वेश्चन मैंने पूछा कि आप खेती से रिलेटेड जो इंफॉर्मेशन है उसके लिए आपने मोबाइल ऐप डाउनलोड किए हैं क्या. मेरे सर्वे में मुझे ये पता चला कि काफी सारे कृषि विज्ञान केंद्र है जो गवर्नमेंट के है, वो इस प्रकार की इंफॉर्मेशन देते हैं, मगर उसके लिए आपको मोबाइल में ऐप डाउनलोड करना पड़ता है. तो इसमें आप देख सकते हैं कि 39% मतलब ऑलमोस्ट 40% फार्मर्स ने कहा कि हम उन्होंने कोई भी मोबाइल ऐप डाउनलोड नहीं किया है. और इसका मतलब है कि उन तक कोई भी इंफॉर्मेशन नहीं पहुंच रही है. मैंने तीसरा क्वेश्चन पूछा जो लोग ये मोबाइल ऐप यूज करते हैं कि मोबाइल ऐप आप किस कारण या किस पर्पज के लिए यूज कर सकते करते हैं. तो आप देख सकते हैं कि ज्यादा से ज्यादा जो किसान है वो वेदर अपडेट मतलब जो चेंजेस आ रहे हैं रेनफॉल से, हवामान में जो बदलाव आ रहा है, तो उसके संदर्भ में उनको ज्यादा इंफॉर्मेशन मिलती है. मगर हवामान में जो बदलाव आ रहा है उसके अलावा जैसे कि
आपका क्रॉप हेल्थ कैसे, जैसे कि आपके धान्य का, आई एम सॉरी आई एम नॉट वेरी गुड इन हिंदी, जैसे कि आपका क्रॉप हेल्थ कैसा है, मुझे पिकाचा आरोग्य कसा आहे, या फिर आपके खेती में पेस्ट अटैक होने वाला है क्या, या फिर आपको उसके लिए कोई ट्रीटमेंट, आपके खेत में कोई मेडिकल ट्रीटमेंट की जरूरत है क्या। तो और उससे भी ज्यादा और वेरी वेरी इंपॉर्टेंट कि जो मार्केट रेट्स दिए जाते हैं वो होलसेल मार्केट के रेट इस ये ऐप पे दिए जाते हैं। और किसानों की ये डिमांड है कि हमको होलसेल मार्केट से अच्छा कि अगर हमें रिटेल मार्केट का पता चले कि अभी क्या रेट है या क्या चेंजेस आने वाले हैं, और उसी प्रकार इंटरनेशनल मार्केट में क्या चेंजेस आने वाले हैं वो हमें इंफॉर्मेशन मिले तो हम डिसीजन ले सकते हैं। तो यहाँ पे मैं एक मेरे रिसर्च से रिलेटेड एग्जांपल शेयर करना चाहूंगी कि जो बाकी के देश है, बहुत सारे देश स्पेशली यूएसए, तो उन्होंने जीआईएस टेक्नोलॉजी इसीलिए यूज की कि उनकी जो कंपनीज है वो फ्यूचर्स ट्रेडिंग में अच्छी तरह से मुनाफा कमा सके। जैसे कि उनके मल्टीनेशनल कंपनीज में केलॉग्स है, नेस्ले है, कैडबरी है, तो यूएसए के पास ये सारी इंफॉर्मेशन रहती है कि किस देश में किस क्रॉप का प्रोडक्शन अभी होने वाला है, तो उनको पता पहले से ही पता चलता है कि यहाँ यहाँ पे ये क्रॉप का और ये पर्टिकुलर धान का सोइंग हुआ है, तो इसका मतलब 3 महीने के बाद इसका इतना प्रोडक्शन होगा। इतना ही इंफॉर्मेशन नहीं है तो उनके हेलो, पास, उनको ये भी पता है कि फर्टिलाइजर्स का कितना उपयोग हुआ है और आगे क्या क्या चेंजेस हो सकते जरा हैं। आंध्रे भी फोन पे ना तो हेलो, या तो यूएसए ने स्पेशली अगर देखा गया तो 1980s में सैटेलाइट थ्रू जो इंफॉर्मेशन मिलती है स्पेशली रिमोट सेंसिंग के माध्यम से, तो उसके माध्यम से और उसका उपयोग करते हुए उनको 3-4 महीने पहले ही पता चलता है कि किस देश में किस क्रॉप का कितना प्रोडक्शन होने वाला है। अगर वो इन्फॉर्मेशन 70-80% भी एक्यूरेट होती है तो भी उनके लिए बहुत फायदेमंद रहता है, क्योंकि वो उसका उपयोग फ्यूचर्स ट्रेडिंग में, जैसे कि अभी पहले प्रेजेंटेशन में बताया, वो फ्यूचर्स ट्रेडिंग में कर सकते हैं। मगर हम इंडिया के बारे में सोचे तो इंडिया ने भी 1988 में अपना रिमोट सेंसिंग सैटेलाइट लॉन्च किया है। नो डाउट इंडिया के पास काफी सारे ऐसे माध्यम है, जैसे IMD है, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, जो कि हवामान में होने वाले बदलाव कंटिन्यूअसली दिखाता रहता है। मगर भुवन जैसा पोर्टल है, वहां पे भी काफी सारे इंफॉर्मेशन एग्रीकल्चर रिलेटेड, फॉरेस्ट रिलेटेड, मरीन लाइफ रिलेटेड दी जाती है। मगर प्रॉब्लम ये है कि वो जो इंफॉर्मेशन जो पब्लिक डोमेन में इमिडिएटली अवेलेबल होनी चाहिए वो नहीं हो रही है। और मुझे ऐसा लगता है कि हम सबका ये कर्तव्य है कि हमारी तरफ से भी हम कुछ कॉन्ट्रीब्यूट करें, क्योंकि जो मैंने क्वेश्चन बेसिक क्वेश्चंस फार्मर से पूछे और फार्मर से कहा कि सिर्फ हवामान में जो बदलाव आ रहे वो भी हमें 1-2 दिन पहले समझ में आते हैं, मगर अगर हमें 2 हफ्ते बाद क्या होने वाला है वो अगर हमें पता चले तो हमें डिसीजन लेने में काफी सहजता होगी, काफी सहायता मिलेगा, जो कि नहीं हो रहा है। उसी प्रकार मैंने उनको पूछा कि जो ऐप अभी आप यूज करें उसकी क्या क्या मर्यादा है, क्या क्या लिमिटेशन है। तो पहली मर्यादा उन्होंने कहा कि जो रिटेल मार्केट का रेट है वो अवेलेबल नहीं है। दूसरी बात कि वो डायरेक्ट एक्सपर्ट्स के साथ चर्चा करना चाहते हैं, उनके साथ डिस्कशन करना चाहते हैं, तो वो अवेलेबल नहीं है। तो जैसे कि विदर्भ में एग्रीकल्चर यूनिवर्सिटी है और एग्रीकल्चर यूनिवर्सिटी के प्रोफेसर्स है, तो वो अगर या फिर जो रिसर्च सेंटर्स है वहां के जो साइंटिस्ट है, तो वो साइंटिस्ट या प्रोफेसर, एग्रीकल्चर प्रोफेसर, अगर किसानों से, जैसे कि अभी हम मीटिंग कर रहे हैं वैसे अगर मीटिंग करे कि ये नई टेक्नोलॉजी आई है या फिर ये नया रिसर्च हो रहा है, इसमें आप इस प्रकार कंट्रीब्यूट कर सकते हैं, तो ऐसा अगर लाइव इंटरेक्शन अगर बन पाएगा तो वो हमारे फार्मर्स के लिए काफी काफी बहुत ज्यादा मात्रा में फायदेमंद होगा। मगर वो डायरेक्ट कनेक्ट जो यूनिवर्सिटी प्रोफेसर्स और रिसर्च सेंटर्स के साइंटिस्ट और हमारे
फार्मर्स, उनमें जो एक नेटवर्क बनना चाहिए वो नेटवर्क अभी तक बना नहीं है, और वो नेटवर्क बनाने के तरफ से कोई भी ऐसा कदम उठाया नहीं गया है। तो ये उन्होंने काफी फार्मर्स ने कहा कि हमें इस प्रकार का नेटवर्क, हमें इस प्रकार के प्लेटफॉर्म की काफी आवश्यकता है। और डॉक्टर, दूसरा,